मिसेस सरदेसाई, एवढ्या उशिरा पोलीस स्टेशनला यायची काय गरज होती? फोन केला असता तरी चाललं असत. तावडे सर, मिस्टर अजय ठाकूर माझे फोनच रिसीव्ह करत नाहीत, माझ्याशी बोलत नाही, म्हणून मला इथे येऊन बोलावलं. काही अर्जंट होत? माझ्यासाठी सगळंच अर्जंट आहे. माझ्या नवऱ्याचा खून झालाय, त्याच्या बिझनेस पार्टनरचा खून झालाय, आणि खुनी अजूनही मोकाटच फिरतोय. सांगा ना, मी कशी स्वस्त बसू? अजय आणि त्याची टीम तपास करतायत, पण रिझल्ट अजून काहीच दिसत नाहीयेत. मॅडम, तुम्हाला वाटतं त्यापेक्षा पोलीस यंत्रणा वेगळ्या पद्धतीने काम करते. तपास चालू आहे आणि तुम्हाला बारीक सारीक गोष्टींचा तपशील द्यायची मला काही गरज वाटत नाही. पण उद्या असं नको व्हायला की तपशील कळेपर्यंत मीच जिवंत नसेल. तसं काही होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. तावडे सर, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही ही केस दुसऱ्या कोणाकडे दिली तर ती लवकर सॉल्व्ह होईल? माझा अजय आणि त्याच्या टीम वरती विश्वास आहे, ही केस तेच सॉल्व्ह करतील. नाही तावडे साहेब, मी तुमच्या माणसांवर अविश्वास नाही दाखवते, पण मलाही तपासाबद्दल जरा प्रश्न आहेत. मला असं वाटतंय की तपासाची दिशा चुकती. संगीता त्या घरात सेफ नाहीये. तुम्ही एकदा राणीला सगळे प्रश्न पुन्हा विचारा. तुमच्या दोघींचा कन्सर्न मला कळतोय, पण ही केस आमच्या हातात आहे, ती आम्हाला आमच्या पद्धतीने सोडवू दे. आणखी एक गोष्ट, पोलीस स्टेशन हे वैयक्तिक भांडण्याची जागा नव्हे. सो प्लीज पुढच्या वेळी काळजी घ्या. ठीक आहे सर. इन्स्पेक्टर अजय ठाकूर, सॉरी. इट्स ओके, मी नंतर तुम्हाला फोन करते. तावडे साहेब, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी आज इथन जाते, याचा अर्थ मी निश्चिंत झाली असं नाही. माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे, आणखी काही होण्याआधी प्लीज त्या खुन्याला शोधा. मिस्टर अजय ठाकूर, मीही तुम्हाला फोन करेन, पण माझे फोन प्लीज उचला आणि प्लीज माझ्याशी बोला. बाय निया, भेटूया परत. गेल्या बाबा, काय ऐकायत? हा, नुसतं आपलं वाचा 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 वाचा, मला वाटलं हाना माऱ्या करतात की काय. सर, तुम्हाला सांगू का, किती बी पैसा असला, किती बी शिक्षण असलं, तरी दोन बायका समोर आल्या ना, ते कचा कचा का भांडतात देव जाणे. आता प्रश्न सुटलाय, पण अजय एकदा या दोघींनी शांतपणे बोल. सर, दोघी काहीच ऐकून घेत नाही. बायका एनिवे, अजय तुम्ही नेहाही थांबली आहे, आणि नेहा पुढच्या वेळी येशील तेव्हा लग्नाचे लाडू घेऊन यायचं. कॅरियर. मला सर रात्री बाईकवरून फिरायला खूप आवडतं. ठीक आहे, आपण जाऊ एक दिवस खूप लांब असत फिरायला. चालेल. अजय, लग्नानंतर मला रोज रात्री चक्कर मारायला घेऊन यायचा. ओके मॅडम, अजून काय? आठवड्यातून एकदा पाणीपुरी खायला नाही. आजही जाऊ. आणि महिन्यातून एकदा एक दिवस कुठेतरी जाऊन यायचं. ओके डन. महिन्यातून एक फिल्म, एक नाटक आणि एकदा हॉटेलमध्ये जेवण. डन बाबा, अजून काही काय राहिलंय का? विचार करते. बापरे, म्हणजे लिस्ट वाढणारच आहे. एक काम कर, तू लिहून दे मला, कारण नंतर मी जर विसरलो तर परत चिडशील माझ्यावर. विसरशील? तू विसरशील? नाही, खरं तर तू परत परत तेच तेच बोलून आठवण करून देत राहशील ना. अच्छा, चल ना पाणीपुरी खायला जाऊया. ओके. संगीता, संगीता, ये जरा ही इथे.
ये अगं ये घाबरू नकोस. इतके दिवस सर्रास त्या मीराला घरातून फोन करत होतीस, तेव्हा घाबरलीस का? नाही ना. मग आता कशाला घाबरतेस? ये बस बस, जरा बोलूया, मस्त गप्पा मारू. नको. ठीक आहे, मी इथेच. बर, शरद पाणी आण रे जरा. हो मॅडम. अरे मला नाही, तिला पाणी दे. घाम बघ केवढा फुटलाय तिला. घे पाणी पी. संगीता, आता पोलीस स्टेशन मध्ये मीरा सारखी म्हणत होती की तू या घरात सेफ नाहीये, सेफ नाहीये. असं का वाटलं असेल का तिला? अशी काय वागले मी तुझ्याशी? काही वाईट वागले? उलट हे सगळं घडल्यानंतर मीच तुला घरी बोलवलं ना. मग वेडीच आहे ती मीरा. आता ना आपण तिचा गैरसमज दूर करूया. म्हणजे फोन कर तू तिला आणि तिला सांग की मी इथे खूप मजेत आहे. कर फोन कर. कशाला? कशाला ते नंतर बघूया आपण, आधी तू फोन कर. नको. संगीता मला सांग, मीराला तू एवढी माहिती पुरवायचीस, त्याचे पैसे द्यायची का कधी तुला? नाही. का मॅडम? पैशासाठी मी हे सगळं करत नव्हते. मग कशासाठी करत होतीस? बरं ते जाऊ दे, कदाचित तुझा चांगुलपणा होता म्हणून तू करत होतीस. पण मग तिने नको तुझा विचार करायला? तू तुझा एवढा जीव धोक्यात घालून हे सगळं करत होतीस, तिला माहिती पुरवत होतीस. मी असते ना मीराच्या जागी तर मी तुला प्रत्येक फोनचे 1,00,000 रुपये तरी दिले असते. पण काय ना, या सरदेसाईंमध्ये दानतच नाही. हरकत नाही, तू मीराला फोन कर, मी देते तुला 1,00,000 रुपये. अग, अशी भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? तिवारी मेरी पर्स दे ना. घे घे. नको. घे आणि आता फोन कर मीरा. संगीता फोन कर, नाहीतर पैसेही जातील. आणि माझ्या फोनने करतेस की तुझ्या? अगं संगीता, मॅडम स्वतः सांगतायत ना, मग कर ना फोन. कर कर. मी करते, तू बोल. नीट बोलशील ना ग? घाबरायचं नाही, शहाणी आहेस ना तू. घाबरलीस तर काय होईल, त्या मीराला संशय आहे. संशय आला तर ती परत पोलिसांकडे जाणार. पोलिसांकडे गेली तर पोलीस मला पकडून नेतील. आणि मला जर का पोलिसांनी पकडलं तर मी त्यांना सांगणार की संगीता माझ्याच गोटातली आहे आणि ती इतके दिवस पैसे घेऊन काम करत होती. काय झालं, दचकलास का? मला वाटलं दुसरंच कोणतरी आलं. शरद, हा फोटो इथे कसा?